हे शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं सह्याद्री भटकंती या आपल्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण इतिहास भटकंती या आपल्या मधील कृष्णेश्वर मंदिर आणि मालोजीराजे भोसले या विषयावर बोलणार आहोत जाणून घेणार आहोत कृष्णेश्वर मंदिराच्या इतिहासाबद्दल आणि कोण होते मालोजी राजे भोसले चला तर मित्रांनो सुरू करूया कृष्णेश्वर मंदिर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात प्रत्येक शिवभक्ताला ज्ञात असलेले जगप्रसिद्ध अशा वेरुळलेण्याच्या अगदी जवळ व औरंगाबाद पासून तीस किलोमीटरच्या अंतरावर असलेले असे हे शिवमंदिर आहे महाराष्ट्रात जे पाच ज्योतिर्लिंग आहेत ज्यामध्ये नाशिक मधील त्र्यंबकेश्वर पुण्यामधील भीमाशंकर बीड मधील परळी वैजनाथ हिंगोलीमधील औंडा नागनाथ आणि औरंगाबादमधील घृष्णेश्वर यांचा समावेश होतो त्याशिवाय भारतात जे बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी एक हे ज्योतिर्लिंग आहे एवढे हे महान देवत आहे मित्रांनो आज आपण जे घृष्णेश्वराचे मंदिर पाहतो त्याची पुनर्बांधणी झाली होती अठराव्या शतकार पण त्या अगोदर चारशे वर्षापूर्वी पंधराशे नव्याण्णव साली ही त्याची पुनर्बांधणी झाली होती काय झाले होते तेव्हा ते आपण जाणून घेणार आहोत तर ही गोष्ट आहे चारशे वर्षापूर्वीची ज्यावेळी घृष्णेश्वर मंदिर मोडकळीच आले होते त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या मंदिरातील पुजारी देखील मंदिर सोडून निघून गेला होता एवढे हे महान देवत पण काय अवकाळ आली होती त्या मंदिरावर त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे येणाऱ्या जाणाऱ्या हळहळ पण कोणी त्याचा दुरुस्तीचा विचार करत नव्हता पण त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नियमाने येत असे शिवाच्या पिंडीवर बेलफुल वाहत हा असे हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला सांगत असे एक दिवशी त्यानेच गडे माणसे आणली मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या सारी व्यवस्था केली मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि मंदिराचे गेलेले वैभव परत आले हे कोणी केले कोण होते हे शिवभक्त हे होते मालोजीराजे भोसले आणि मित्रांनो हे दुसरे तिसरे कोणी नसून आपल्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा शहाजीराजे यांचे वडील राजांबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊया राजे भोसले हे गावचे पाटील होते विटोजीराजे हे त्यांचे धाकटे भाऊ ही दोन्ही बाबाजीराजे भोसले यांचीही मुले राजे आणि विटोजीराजे हे दोन्ही मोठे कर्तबगार व शूर होते त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते आणि त्या काळाचा जर विचार केला तर तो काळ फार धामधुमीचा होता त्यावेळी निजाम शहावर उत्तरेच्या मुघल बाशाने स्वारी केली होती दौलताबाद ही निजाम शहाची राजधानी होती तेथे ते मलिकंबर नावाचा त्यांचा वजीर होता तो अत्यंत कर्तबगार व हुशार होता त्याने वेरुळच्या या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली आणि निजाम शहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची प्रशंसा केली त्यामुळेच निजाम शहाने मालोजीराजांना पुणे व सुपे याची जहागिरी दिली उमाबाई या मालोजीराजांच्या पत्नी त्या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होत्या यांना दोन मुले होती एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी दुर्दैवाने शहाजीराजे पाच वर्षांचे असतानाच मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले पण विठोजी राजांनी आपल्या पुतण्यांचा व जहागिरीचा सांभाळ केला तर मित्रांनो जेव्हा कधीही आपण औरंगाबाद मध्ये जाल लेणी कृष्णेश्वर मंदिरला भेट द्याल तर नक्कीच तेथून जवळ असलेल्या मालोजीराजे भोसले यांची गडी व समाधी यांना भेट द्यायला विसरू नका आपल्याला हा व्हिडिओ व आमची इतिहास भटकंती ही सिरीज आवडली असल्यास नक्कीच लाईक कॉमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा विसरू नका आपल्याला हीच माहिती जर वाचायला आवडत असेल तर त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जय शिवराय